शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. एनसीबीनं 11 ऑक्टोबर पर्यंत रिमांड मागितलेली आहे. व्हॉट्सअप चॅटवरून आरोपी सातत्यानं पेडलर्सच्या संपर्कात असल्याचं दिसून येत आहे असा दावा एनसीबीनं केला. ड्रग्ससाठी आर्थिक व्यवहार केल्याचंही व्हॉट्सअप चॅटवरून समोर येत आहे असंही एनसीबीनं सांगितलंय. आंतरराष्ट्रीय मादक पदार्थांसंदर्भातले काही फोटो आर्यनच्या फोनमध्ये सापडल्याचं एनसीबीनं कोर्टात सांगितलंय. तर आर्यनच्या बॅगमध्ये काहीच सापडलं नाही. आर्यनचा मित्र मर्चंट याच्या बॅगमध्ये 6 ग्रॅम चरस सापडलं. त्या चरसशी आर्यनचा काहीच संबंध नाही असा दावा आर्यनचे वकील सतीश माने शिंदे यांनी केलाय. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या अडचणी वाढू शकतात कारण एनसीबीनं 11 ऑक्टोबर पर्यंत कोठडी मागितलेली आहे. आर्यनच्या फोनमध्ये व्हॉट्सअप चॅटमध्ये आर्थिक व्यवहार ड्रग संदर्भातले आर्थिक व्यवहार केल्याचे काही मेसेजेस सापडले असल्याचा दावा एनसीबीनं केलेला आहे. तर आर्यनच्या बॅगमध्ये काहीही सापडलेलं नाहीये. जे 6 ग्रॅम ड्रग सापडलं ते मर्चंटच्या बॅगमध्ये सापडलं असा दावा आर्यनचे वकील सतीश माने शिंदे यांनी कोर्टात केलेला आहे. रिमांड वाढवण्यासाठी एनसीबी प्रयत्नशील आहे. दरम्यान आज कोर्टात काय झालं ते पाहूया. एनसीबीनं 11 ऑक्टोबर पर्यंत कोठडी मागितली आहे. व्हॉट्सअपवरून आर्यन ड्रग पेडलरच्या संपर्कात होता हे समोर येत असल्याचं एनसीबीचं म्हणणं आहे. ड्रग्ससाठी आर्यनकडून आर्थिक व्यवहार झाल्याचंही एनसीबीनं कोर्टात सांगितलं. आर्यनच्या फोनमध्ये इंटरनॅशनल ड्रग्ज व्यवहार झाल्याचं एनसीबीनं म्हटलेलं आहे. तर व्हॉट्सअप चॅटची सखोल चौकशी करायची आहे त्यामुळे कोठडी एनसीबीनं मागितलेली आहे 11 ऑक्टोबर पर्यंत. तर आर्यनचे वकील सतीश माने शिंदे यांनी आर्यन मित्रांसोबत पार्टीला गेला होता. आर्यननं पार्टीसाठी पैसे भरले नव्हते अशी माहिती कोर्टात दिली. आर्यनच्या बॅगमध्ये काहीच सापडलं नाही असा दावाही माने शिंदे यांनी केलेला आहे. मर्चंट नावाच्या मित्राकडे 6 ग्रॅम चरस सापडलं अशी माहिती माने शिंदे यांनी दिलेली आहे. मर्चंटकडे सापडलेल्या चरसशी आर्यनचा संबंध नाही असाही दावा माने शिंदे यांनी केला आहे. विठू माऊलीचा गजर म्हणजे